पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या झिपलॉक बॅगमधनं अशी आपण पेन्सिल आरपार घालू शकतो का? अशक्य वाटतं ना ते? चला आज आपण करून पाहूया. यासाठी आपल्याला लागेल एका चांगल्या प्लास्टिकची झिपलॉक बॅग आणि काही टोक काढलेल्या पेन्सिल. अशी झिपलॉक बॅग घेताना तिचं प्लास्टिक चांगलं असलं पाहिजे याची काळजी घ्या. ही बॅग पाण्याने पूर्ण भरून घ्या आणि आता अशी व्यवस्थित बंद करा. आता या बॅगमधनं आपल्याला काही पेन्सिल आरपार घालायचे आहेत. अशक्य वाटतं ते. चला आपण करून पाहूया. ही टोकाची पेन्सिल अशी आरपार घाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे एकही थेंब पाणीखाली न पडता ही पेन्सिल तर आरपार गेली. दुसरी पेन्सिल तुम्ही अशी आरपार घालू शकता. पहा, इथे कुठेही लिकेज नाही आहे. पेन्सिल मात्र ह्या बॅगमधनं आरपार जाते आहे. ह्या बॅगचं प्लास्टिक पेन्सिलला अगदी धरून ठेवतं आहे, पक्क सिलिंग करतं आहे. त्यामुळं आपण कितीही पेन्सिल आतमध्ये घातल्या, आरपार घातल्या, तरी कुठेही लिकेज नाही आहे. आश्चर्य वाटतं ना तुम्हाला? आता आपण एक मोठी ट्यूब घेऊया आणि या ट्यूबमध्ये पुन्हा पाणी भरून अशा पेन्सिल आरपार घालूया. तुम्हाला मजा वाटेल. कितीही पेन्सिल आपण आरपार घातल्या तरीही या ट्यूबला किंवा बॅगला छिद्र होत नाहीत, लिकेज होत नाही आहे आणि पाणी तसंच राहतं.